नमस्कार मुलांना, इयत्ता तिसरी विषय मराठी ब्रिज कोर्स यामध्ये आज दिवस आहे 44वा। मुलांना आज आपण शिकणार आहोत प्रश्न तयार करणे। व्यवस्थितपणे लक्ष द्या, आज आपण चित्राचं निरीक्षण करून त्यावरती आपण कोणकोणते प्रश्न विचारू शकतो आणि ते प्रश्न कसे लिहायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी एक चित्र आहे, त्यासोबत खाली डॉक्टर आहेत, या ठिकाणीही आपण प्रश्न तयार करून घेणार आहोत आणि एक त्यानंतर जाहिरात आहे, त्या जाहिरातीचं वाचन करून जाहिरातीवर आधारित प्रश्न कसे तयार करायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष द्या। या ठिकाणी पहा मुलांना, या ठिकाणी बरीचशी मुले दुकानामध्ये गेलेली दिसत आहेत आणि ती दुकानामधून काहीतरी खरेदी करत आहेत। हे दुकान मिठाईचं आहे। आता या ठिकाणी आपण प्रश्न तयार करणार आहोत। पहा, तुम्ही अशा बऱ्याचशा मिठाईच्या दुकानामध्ये गेला असाल, त्यावेळेस तुम्हाला जे काही घ्यायचं असतं त्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारता। आता या ठिकाणी समजा या ठिकाणी मुले विचारत आहेत की काका, पेढा कसा किलो आहे? किंवा समजा या मुलीला या ठिकाणी मिठाईच्या दुकानातून बर्फी घ्यायची असेल तर काका बर्फी आहे का? या मुलाला समजा चॉकलेट पाहिजे असतील तर काका चॉकलेट किती रुपयांना आहे? या मुलीला बिस्किट पुडा पाहिजे असेल तर काका बिस्किट कोणतं आहे किंवा कोणत्या कंपनीचे बिस्किट आहे? किंवा काका पार्ले बिस्किट आहे का? अशा पद्धतीचे प्रश्न ही मुलं या ठिकाणी विचारू शकतात। किंवा आणखी आपण विचारू शकतो की काका गुलाबजामुन आहेत का? काका एका किलोमध्ये किती गुलाबजामुन बसतील? अशा पद्धतीचे प्रश्न आपण यांना विचारू शकतो आणि हे प्रश्न तुम्ही या खाली लिहायचे आहेत। त्यानंतर या ठिकाणी काय दिलं आहे ते आपण पाहूया। हे डॉक्टर थॉमस डिसूजा, तू यांना त्यांच्या कामाविषयी प्रश्न विचार, ते खाली दिलेल्या जागेत। आता या ठिकाणी मुलांना तुम्हाला दिसत आहे की डॉक्टर या ठिकाणी एका पेशंटला तपासत आहेत। आता यांना त्यांच्या कामाविषयी प्रश्न विचारायचे, मग आपण यांना काय काय विचारू शकतो? डॉक्टर, तुम्ही किती वाजता दवाखान्यात येता? डॉक्टर, तुम्ही कशाच्या साह्याने पेशंटना तपासता? डॉक्टर, तुम्हाला इंजेक्शन करताना भीती वाटत नाही का? डॉक्टर, तुम्ही दिलेल्या गोळ्या कुठून घ्यायच्या? त्यासोबत डॉक्टर, तुम्हाला रक्त पाहून भीती वाटत नाही का? अशा पद्धतीचे त्यांच्या कामाविषयीचे प्रश्न आपण त्यांना बरेचसे विचारू शकतो, ते प्रश्न तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहेत। त्यानंतर मुलांनो, या ठिकाणी एक जाहिरात दिलेली आहे, या जाहिरातीवर आपण काही नमुना प्रश्न तयार करणार आहोत। त्या अगोदर ही जाहिरात वाचूया आणि जाहिरात समजून घेऊया। भव्य रक्तदान शिबिर। आरोग्यसेवा ट्रस्टच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर। विशेष उपस्थिती प्रसिद्ध अभिनेते चिन्मय कारलेकर। रविवार दिनांक 8 मे रोजी सकाळी 7 ते 10। स्थळ सावित्रीबाई फुले विद्यालय नवापूर। रक्तदान हे अमूल्य दान आहे। रक्तदान हे पूर्णपणे सुरक्षित व वेदनारहित आहे। दान केलेले रक्त 24 तास ते 7 दिवसात नैसर्गिकरित्या भरून येते। तुम्ही केलेले रक्तदान कोणाचा तरी जीव वाचवू शकते। वयोमर्यादा 18 ते 65। सलग 10 वर्षे सातत्याने शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचा माननीय महापौर श्रीमती शशिकला गुमास्ते यांच्या हस्ते जाहीर सत्कार व मानचिन्ह प्रदान सोहळा। रक्तदानानंतर अल्पोपहाराची सोय। आता मुलांना या ठिकाणी पहा, या ठिकाणी एक जाहिरात आपण वाचलेली आहे। या ठिकाणी आपण बरेचसे प्रश्न तयार करू शकतो। या ठिकाणी कशाचे शिबिर आयोजित केले आहे हा पहिला प्रश्न आपण विचारू शकतो। त्यासोबत रक्तदान शिबिराला कोण विशेष उपस्थिती देणार आहेत? त्यासोबत रक्तदान कोणत्या वारी आणि कोणत्या दिनांकाला आहे? रक्तदानाची वेळ काय आहे? रक्तदानाचे स्थळ कोणते आहे? रक्तदान करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे? म्हणजे अशा पद्धतीने मुलांना आपण बरेचसे प्रश्न या ठिकाणी तयार करू शकतो आणि ते प्रश्न आपण लिहू शकतो। धन्यवाद।